अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। भाजपा सेना रिपाई महायुतीच्या रावेर लोकसभा उमेदवार खासदार लक्ष्या खडसे यांच्या प्रचारार्थ जामनेर शहरामध्ये नामदार गिरीश महाजन यांनी जाहीर प्रचार सभा घेतली। शहरातील सोना इस्टेट प्रणांगणात या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी व्यासपीठावर महिला आयोगाच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजयाताई रहाटकर यांच्यासह भाजपा शिवसेना रिपाई मित्रपक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी नामदार गिरीश महाजन यांनी भाजपा सरकारने केलेल्या विविध विकास कामांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडला। यासोबतच नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना टार्गेट करून सभा घेणाऱ्या राज ठाकरेंवर सुद्धा गणाघात केला। जामनेर तालुक्यातून खासदार लक्ष्या खडसे यांना सर्वाधिक मताधिक्य मिळवून द्यायचे असल्याने भाजपा कार्यकर्त्यांनी चिकाटीने कामाला लागावे असे आवाहन सुद्धा नामदार महाजन यांनी या प्रसंगी केले। नामदार गिरीश महाजन यांच्या या प्रचार सभेला तालुक्यातील हजारो भाजपा सेना रिपाईचे कार्यकर्ते उपस्थित होते। पाकिस्तानात जाऊन त्या ठिकाणी अतिरेकीचे स्थळ उद्ध्वस्त केले, एवढी हिम्मत जर कोणात असेल तर ती मोदी साहेबांमध्ये, असं एक कणखर नेतृत्व आपल्याला या ठिकाणी मिळालंय। आज आपण बघतोय साऱ्या देशामध्ये मोदी साहेबांची लाट या ठिकाणी निर्माण झाली आहे, म्हणून आपण चांगल्या पद्धतीची मेहनत घेऊन प्रचंड मताधिकारी या ठिकाणी निवडून देण्याचं 23 तारखेला काम करावं, हीच विनंती मी या सगळ्या व्यासपीठाच्या वतीने करतो। आणि पुनश्च आपल्याला आवाहन करतो की येणाऱ्या 23 तारखेला रक्षाताईला 1 लाखाचं मताधिक्य देण्यासंदर्भात आपण मेहनत घ्यावी आणि गिरी भाऊंनी दिलेला शब्द पूर्ण करावं। धूल चट्टा दो उन गधों को, धूल चट्टा दो उन गधों को जो घर में घुसकर घात करे, धूल चट्टा दो उन गधों को जो घर में घुसकर घात करे, और वोट ना देना उन कुत्तों को जो पाकिस्तान के समर्थन करे। तारखेला आपल्याला आपल्या शेजारी सरांनी सांगितलं की आपले जे जामनेर तालुक्याचे नव्हे महाराष्ट्राचे संकटमोचन ज्यांच्या दराला चांगले चांगले घेतात आणि त्यांनी मला तर पाडवत नाना भाऊंची पैठ लावली आहे नानासाहेब, की सर्वात जास्त लीड जर कोणी देत असेल तर जामनेर तालुक्यामधून देणार आहोत, आणि म्हणून आपल्याला भाऊंचा शब्द हा खरा घ्यायचा आहे आणि 1 लाखापेक्षा जास्तही मतं लक्षात करण्यासाठी यांना आपण घेणार आहोत अशी ग्वाही सर्वांनी घ्यायची। सगळ्यांचे जे मार्ग आहे, चोरीचे मार्ग आहे, भ्रष्टाचाराचे मार्ग आहे, ते बंद केल्यामुळे ते सगळे जण ओरडायला लागलेले। आता यांना एक एक योजना आठवायला लागलेली आहे की गरिबांना 72,000 देऊ, यू करू त्यू करू, इतके दिवस झोपलेले होते काही। आता तुम्ही बघा, आपण सगळे मोबाईल वापरतो, आता तर मोबाईलचं जीव आलेलं आहे। जिओ यायच्या की बघा तुम्ही, कोणती कंपनी आपल्याला काही फॅसिलिटी द्यायची का, काही स्कीम द्यायची का? जिओने स्कीम सुरू केली, सगळ्या कंपन्यांनी स्पर्धेत टिकण्यासाठी स्कीम सुरू केलेली। तसंच या काँग्रेसचे 50 वर्षांनी सत्ता उपभोगली, तेव्हा यांना गरिबी आठवली नाही, गरिबांचं आयुष्य कसं सुधारेल हे आठवलं नाही, गरिबांचं आरोग्य कसं चांगलं राहील, त्यांना विमा कसा भेटेल, गरीब लोकांचं लाकडं जाऊन धुरापासून होणारा त्रास कसा वाचेल याचा कोणीच विचार केला नाही। तो विचार फक्त पहिल्यांदा केला तो आदरणीय नरेंद्र मोदीजींनी। उज्ज्वला योजना असो, आयुष्यमान योजना असो, अशा सगळ्या योजनांमधून त्यांनी सर्वसामान्यांचा विचार केला। घरकुलाची 1 लाखावरून 2.5 लाख करून दिलेले, ह्या सगळ्या गोष्टी नरेंद्रजींनी केल्या म्हणून यांना जाग आलेली, आणि 50 वर्षात जे केलेलं नाही ते आता ते करायच्या मागे लागलेले। म्हणून जर कधी आपल्याला सर्वच लोकांचं आयुष्यमान सुधारायचं असेल, गरिबी ते का आठवणार आहे, गरिबी आठवण्यापेक्षा गरिबांना चांगलं काम देणं महत्वाचं आहे, नदी जोड प्रकल्प करून शेतकऱ्यांना पाणी देण्याचं महत्व आहे, आणि हे सगळं आपलंच शासन करते। तुम्ही आठवा, जर कधी घड्याळ आणि तर पंजाबवाला समोर आला तर ह्या वेळेला आपल्याला लोड शेडिंग मध्येच बसावं लागत होतं, आता एका लोड शेडिंग बिलकुल लोड शेडिंग नाही। आणि हा सगळा विचार जर केला तर फक्त भारताला कणखरपणे प्रगतीपथावर नेणारा आणि शत्रू राष्ट्रांना आपल्याकडे नजर वाकडी करून पाहण्याची सुद्धा हिम्मत होणार नाही, इतकं मोदीजींचं नेतृत्व कठीण आहे, कणखर आहे। जाने किस मिट्टी के बने हैं मोदी जी, विदेश के नेता इनके लिए पागल हो गए, और
भारत के सभी नेता इनकी वजह से पागल हो गए आणि म्हणून ते काही वेळ सुटलेले आणि म्हणून आपण येत्या 23 तारखेला आपल्या महायुतीच्या ज्या उमेदवार आहे श्रीमती रक्षा खडसे यांच्याच कमळ या चिन्ह समोरील बटन दाबायचंय आणि ते बटन दाबून आपल्या नेत्यांनी दिलेला शब्द 1 लाखाचं लीड देऊन आपल्याला खरं करायचंय आणि आमचे सगळ्यांचे व्यासपीठावर जमलेले नेते आमचे लाडके नेते माननीय आमदार गिरीश महाजन येणाऱ्या 23 तारखेला हा जो मतदान होणार आहे तो देशाचा इतिहास घडवणारा मतदान होणार आहे. ह्या देशामध्ये इस देश में जितने अल्पसंख्यक समाज के लोग हैं आज हमें बहुत ही खुशी के साथ कहना पड़ रहा है कि वो सब ज्यादा से ज्यादा तादाद में हमारे देश के लाड़के नेता नरेंद्र जी मोदी के साथ में हैं. आज जितनी भी केंद्र सरकार की स्कीमें आई है वो तमाम स्कीमें जितनी भी बहुसंख्यक समाज के लोग दी गई है हमारे कांग्रेस वाले करताय सातत्याने खोटं बोलताय सातत्याने जनतेची दिशाभूल करताय आणि म्हणून माझी आपल्या सगळ्या जनता जनार्दनांना विनंती आहे की जसं त्या ठगांनी त्या गरीब शेतकऱ्याला फसवलं तसं आपण या काँग्रेसचा फूल तापांना बळी पडू नका फसू नका. बोलायचं खूप होतं फक्त मी आता या निमित्तानं कारण अनेक मान्यवर बोलत असल्यामुळे मी माझ्या शब्दांना विराम देणार आहे. फक्त माझी विनंती आपल्याला आहे की कोणाच्याही फूल तापाला बळी न पडता ज्या पद्धतीनं गेल्या 25 वर्षापासून सातत्यानं या तालुक्यातील जनता माननीय आमदार गिरीश भाऊंच्या पाठीशी उभी राहते सातत्यानं कमळ या निशाणीचं बटन दाबून आपण प्रत्येक वेळेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्यानं निवडून देणार आहे. तसंच आता सुद्धा भाऊंनी पण केलाय की या उत्तर महाराष्ट्र विभागातल्या सगळ्याच्या सगळ्या जागा भाऊ या भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीच्या सगळ्या उमेदवारांना भाऊ विजयी करणार आहेत आणि म्हणून आपली जबाबदारी आहे की ज्या वेळेस संपूर्ण महाराष्ट्रात भर भाऊ फिरतील त्यावेळेस आपल्या मतदारसंघातून किती मताधिक्य असेल तर ही मताधिक्याची जबाबदारी ही आपली सगळ्यांची आहे. एवढी अपेक्षा करतो की खूप मताधिक्य हे आपण रक्षाताईंना देऊ जिल्ह्यात आपला 1 नंबर राहील असा प्रण आपण या निमित्ताने करावा असं बोलून अशी विनंती करून मी आपल्या शब्दांना विराम देतो. माझं सांगण्याचं तात्पर्य असं आहे की 13,000 कोटी लोकांना गॅस मिळाला 13 कोटी लोकांना गॅस मिळाला सॉरी 3 कोटी लोकांना आपण शौचालयाची व्यवस्था या देशामध्ये केली 35 कोटी लोकांच्या जनधन योजनेमध्ये 80,000 कोटी रुपयाचं अनुदान मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली या देशाला मिळालं. मित्रांनो गरिबी आठवायची असेल तर ह्या देशामध्ये भारतीय जनता पार्टी एनडीएचं सरकार येणं गरजेचं आहे कारण त्या दृष्टीने 5 वर्षामध्ये सगळे पावलं पडली आणि भविष्यामध्ये मजबूत आदेश उभा करायचा असेल तर मोदीजींच्या ताब्यात देश दिल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. मित्रांनो भाऊ बाकीच्या भाषणा त्यांच्या भाषणामध्ये बोलतील. आज जगामध्ये दहशतवादाने थैमान माजवलंय जीवन जगणं मुश्किल करून टाकलंय पण असा खंबीर नेता होता घर में भुसके मारा की तो छाती पे बैठ के मारेंगे येणाऱ्या काळामध्ये. म्हणून आपल्याला एनडीएचं सरकार आणणं या ठिकाणी गरजेचं आहे. मित्रांनो या जामनेरच्या धर्तीवर पाकिस्तानला आपण एक चेतावणी देऊ ये नादान पाकिस्तान प्यार से मांगोगे तो खीर देंगे कश्मीर मांगोगे तो चीर देंगे. माझी सगळ्यांना विनंती आहे 2 दिवस आपल्या अस्तित्वासाठी घराघरांचा सगळ्या मतदारांना समजून सांगा आणि जास्तीत जास्त पेट्या कमळाच्या आपल्या आपल्या गावामध्ये कशा भरतील याच्यासाठी 2-3 दिवस आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी
नागरिकांनी प्रयत्न करावा आणि पुन्हा या देशामध्ये कमळ फुलवा अशा प्रकारची विनंती करतो। भ्रष्टाचार के खिलाफ मैं भी चौकीदार हूँ, काले धन के खिलाफ मैं भी चौकीदार हूँ और गंदगी के खिलाफ मैं भी चौकीदार हूँ। मजे भावानो मला तुम्हाला सगळ्यांना विनंती करायची आहे की काय आम्ही पण चौकीदार होऊ शकत नाही का? नरेंद्र मोदींना आम्ही साथ देणार की नाही देणार? 100% देणार। इतका हळू आवाज मोदींच्यापर्यंत आवाज पोहोचवायचा आहे। दोन्ही हाताचा मुठी बांधा आणि दोन्ही हात उचला आणि सांगा नरेंद्र मोदींना साथ देणार की नाही देणार? पुन्हा एकदा सांगा हा आवाज मोदींपर्यंत गेला पाहिजे। मोदींना साथ देणार की नाही देणार? देणार आहे ना। म्हणून मग आता माझ्या नंतर तुम्ही घोषणा द्यायची। मी म्हणणार काले धन के खिलाफ, तुम्ही म्हणायचंय मैं भी चौकीदार हूँ। काले धन के खिलाफ, अशिक्षा के खिलाफ, गंदगी के खिलाफ और इस देश हित के लिए। आणि म्हणून आम्हाला एक अतिशय उत्तम असा चौकीदार हवाय। कसा हवा आम्हाला चौकीदार? गद्दार नाही, गद्दार नाही, खुद्दार चाहिए। गद्दार नाही, खुद्दार चाहिए। कमजोर नाही, कमजोर नाही, दमदार चाहिए। उन्हें मुबारक हो, उन्हें मुबारक हो वंशवादी शहजादे। हमें तो हमारा चौकीदार चाहिए, हमें तो हमारा चौकीदार चाहिए। आणि त्यामुळे या ठिकाणी बसलेला आहे भारतीय जनता पक्ष। यावेळेला शिवसेना आपल्या सोबत आहे, आरपीआय आपल्या सोबत आहे, जानकर साहेबांचा पक्ष तुमच्या सोबत आहे, मेटेंचा पक्ष आमच्या सोबत आहे, चारही पाचही पक्षाचे सर्व पदाधिकारी माझ्या समोर बसलेले, सर्व शहरातील की तालुक्यात झालेले बंधू भगिनींनो आणि पत्रकार मित्र, उद्यापासून प्रचार थांबणार आहे। आपल्याकडची तारीख 23 आहे, रावेर आणि जळगाव। खरं म्हणजे गेल्या महिन्या दोन महिन्यामध्ये मी मतदारसंघात क्वचित आलो, आपल्याशी संपर्क करता आला नाही। गोविंद म्हणले आमलेच्या खालोखाल शेंदुर्णी आमच्याकडे सभा घ्या, बाबूराव घोंगडे राजधर पांडे यांकडे बसलेत, ते म्हणले पौरलाही या, खोडपे सर या ठिकाणी मागे होते, नेरीला या, कुठे तर फत्तेपूरला तरी या, वाकोटला या, वाकडीला, मोठ्या गावांना तरी या। परंतु मित्र हे शक्य नाही आहे। आपल्या सर्वांना कल्पना आहे, आपण दररोज बघतात, वर्तमानपत्र वाचतात, टीव्हीवर बघतात, माझी धावपळ किती चाललेली आहे याची कल्पना आपल्याला आहे। 8 मतदारसंघाची जबाबदारी माझ्याकडे आहे। नंदुरबार, धुळे, नाशिक, नगर, जळगाव आणि इथे 6 भाजप आणि 2 शिवसेनेचे उमेदवार उभे आहेत आणि या 8ही जागा त्याची जबाबदारी ही माझ्याकडे आहे। आणि नुसती जबाबदारी नाही तर ती निवडून आणायची जबाबदारी माझ्याकडे आहे। आणि म्हणून मी वरती मुख्यमंत्री महोदयाला शब्द दिलेला आहे, वरती आपले राष्ट्रीय अध्यक्ष अमित भाई शाह यांनाही शब्द दिलेला आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये 8 जागा मी आपल्याला या ठिकाणी निवडून आणून देईल। आणि माझा विश्वास आहे आणि हा विश्वास तुमच्यावरचा आहे, तुमच्या भरोशावर मी या ठिकाणी त्यांना सांगितलंय की आमचे कार्यकर्ते आहेत, आमचे पदाधिकारी आहेत, हे आमचा दिलेला शब्द कधी खाली पडू देत नाहीत। आपण आज तालुक्याचं बोलू, आपल्या रावेर मतदारसंघाचं बोलू, मी कालच नाथा बोलला त्या ठिकाणी मुख्यमंत्री मोदींच्या समोर सांगितलंय, मी सांगितलं नाही त्यांना आवाज दिलेला आहे। या मतदारसंघामध्ये सगळे आमदार जे आहेत ते भाजपचे आहेत, चोपड्याचे एक आमदार आहेत 6 ते शिवसेनेचे आहेत चंदोण्णा, आणि म्हणून मी सांगितलं की आपण शर्यत लावू की कोणाच्या मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त लीड मिळत। आणि या उपाने मी जाऊन सांगितलं की नाथा भाऊ तुमचं तर मुक्तनगर मोठवड हक्काचा मतदारसंघ आहे, रक्षाताई यांच्या तिथल्याच आहे, आणि म्हणून साहजिक उमेदवार आपला आहे, म्हणून मतदान त्या ठिकाणी जास्त पडतं। परंतु त्या पुढे मी जाऊन सांगितलं की तुमच्यापेक्षा जास्त मताधिक्य आम्ही आमच्या जामनेर तालुक्यातून विधानसभा मतदारसंघातून तुम्हाला या ठिकाणी देऊ।
आणि निश्चित माझा विश्वास आहे की माझा शब्द तुम्ही त्या ठिकाणी खाली पडू देणार नाही, पडू देणार. तर तालुक्याचं काय चित्र आहे? सर्व आपलंच आहे. मार्केट कमिटी आपले, शेतकरी संघ आपला आहे, पंचायत समिती आपली, झेडपी आपली, आमदार आपला आहे, नगरपालिका आपल्या आहेत, दुसरी नगरपालिका झाली चेंदोणी ती सुद्धा आपलीच आहे. ग्रामपंचायती जवळपास 90-95% ग्रामपंचायत, म्हणजे 100 असतील तर मी तुम्हाला दावा सांगतो की 95 ग्रामपंचायतीवर हा आपला झेंडा आहे. पण समोर राहिलं काय? काहीच नाही. दोन्ही पौर या ठिकाणी आहेत. आतापर्यंत पौरपेठ आपल्याला मिळत नव्हतं. गेल्या 3 वर्ष पौरपेठ आपण त्या ठिकाणी घेतलेलं आहे. नेहरी आपल्याकडे नव्हता, नेहरीचे सरपंच आपले, खाईंच्याकडे, फत्तेपूर आपल्याकडे, वाकोद आपल्याकडे, वाकडी आपल्याकडे, अगदी मोठ्यापासून अगदी लहान्या तांड्यापर्यंत वाड्या वस्तीपर्यंत सर्व ग्रामपंचायत या भारतीय जनता पक्षाच्या ताब्यामध्ये आहेत. सर्वाधिक लीड आपण या ठिकाणी देणार आहात की नाही? आपापल्या गावामध्ये, आपापल्या छोट्या मोठ्या गल्लीमध्ये, शहरामध्ये आपण न ठरवलं सगळ्यांनी, मला वाटतं काही कठीण नाही आहे, काहीच कठीण नाही. लोकांची मानसिकता आहे. मी आज लग्नाच्या निमित्ताने दाभाडा गावात गेलो. मी 3-4 दिवसापूर्वी पुन्हा आलो, त्यावेळेला गावामध्ये गेलो, खेड्यामध्ये गेलो लग्नाच्या निमित्ताने. लोक मला म्हणतात भाऊ येऊ नका. 90%, 80% खातं खुलू देणार नाही, बूथवर कोणी बसायला सापडणार नाही. ही परिस्थिती काँग्रेस राष्ट्रवादीची या ठिकाणी आहे. पदाधिकारीच नाही आहेत, जे आहेत ते आलं तेवढं दुकान चालतं, बाकी दुकान बंद. खाय प्यायची सोय झाली तर काम करू, नाही तर आम्ही आमच्या घरी बसेल आहे. भेटू इकडून तिकडून काही आमच्याकडून भेटतं का म्हणून अशी परिस्थिती काँग्रेस राष्ट्रवादीची या ठिकाणी. पण तू या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करणारे कार्यकर्त्यांची टीम आहे. या ठिकाणी कुणाला पैशाची अपेक्षा नाहीये की मला काय भेटेल, मला काय खायला येईल, मला काय रोजंदारी भेटेल, असे कार्यकर्ते आमच्याकडे नाहीये. हाडा मासाचे कार्यकर्ते, प्रामाणिकपणे काम करणारे कार्यकर्ते टीम आमच्याकडे आहे. काही उत्तर येत नव्हतं. 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजले, 2 वाजले, 3 वाजले, मी झोपलो. जाऊन येतो बघू सकाळी काय होईल ते. बाई सकाळी 4 वाजता पुन्हा सकाळी सकाळी 5 ते 7 फोनची घंटी वाजली आणि मला PMO सांगितलं की सभा होणे वाली आहे, साहेब आहे. मला थोडं असं वाटलं की एवढी मोठी घटना घडल्यावर पंतप्रधान कसे काय येत आहेत. त्यांनी सांगितलं अब देश रुकेगा नाही, जे कार्यक्रम असले ते सगळे जशीच्या तसे होतील. दुसऱ्या दिवशी 2 कार्यक्रम होते, दोन्ही कार्यक्रम त्यांनी केले, धुळ्याची सभाही त्यांनी केली. मित्र 1 दिवस, 2 दिवस, 4 दिवस, 8 दिवस, 12 दिवस झाले. तोपर्यंत आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये दाद होती की आपण काय करतो आहोत, आपण काय करतो आहोत, त्याचं उत्तर आपण काय देणार आहोत. प्रत्येकाच्या मनामध्ये सगळे प्रश्न विचारले एकमेकांना की सर एवढं झालं पण आपण काहीच करत नाही. मित्र 12 दिवस झाले आपल्या जवानांचा दिनकर करतो, आपला काही दिवसाचा कार्यक्रम असेल तो झाला असेल. 13 वेळची पहाट उघडली, 12 वेळची रात्र आली, 13 वेळची पहाट उघडली आणि या सकाळी 3-3:30 वाजता आमचे विमानं जे अतिशय दारुगोळ्यांनी लेसपेस होते ते त्या ठिकाणी झेपावले पाकिस्तानकडे. पाकिस्तानच्या हद्दीमध्ये सर आम्ही घुसलो आणि अतिरेकी असलेले सगळे त्यांचे अड्डे जे आमच्या टार्गेटवर होते त्या ठिकाणी बॉम्ब टाकून आम्ही सगळ्याचे सगळे अतिरेक्यांचे अड्डे त्या ठिकाणी नष्ट केले. सगळे अतिरेके आम्ही त्या ठिकाणी मारले आम्ही ते अतिरेक. अमेरिकेने सांगितलं मारले, चीनने सांगितलं मारले, दोनच लोक होते पाकिस्तान. नाही नाही कुछ नाही हुआ, म्हणजे अवघड जागी दुखत होतो ना, दाखवता की त्यांना सांगता येत नव्हतं की परिस्थिती त्यांची होती आणि दुसरे आमचे काँग्रेसचे बहादूर होते. नाही नाही कहा क्या हुआ, कहा क्या हुआ, कुछ हुआ नाही. म्हणजे आता काय सांगणार लोकांना? म्हणजे मला असं वाटतं की काल मुख्यमंत्री मोदी म्हणले की त्यांना एखाद्या रॉकेटला एखादा नेता बांधून टाकायचा होता की ज्या देख्या ज्या त्याच्यावर तुम्ही चालला जा. हा जवानांनी एवढी मोठी कामगिरी केली, पंतप्रधानांनी त्यांना मुक्त हात दिला की जा तुम्हाला जे पटेल ते करा, पण बदला मला घ्यायचा आहे. एकेका 40 जवानाचा बदला मला एकेकाचा बदला दादानी घ्यायचा आहे. मित्र आपण ते केलं, आपल्या जवानांनी ते केलं आणि नतभ्रष्ट काँग्रेसवाले म्हणतात कुठे काय झालं, काय झालं, हे आमचे राज ठाकरे ते गुढे ते यांनीच केलं म्हणजे सगळं काय म्हणावं या माणसाला. आणि मला खूप आदर होतो या माणसाविषयी, काय बोलतो की समजतच नाही. मी असं म्हणणार नाही, तुम्हाला असं म्हणता येत नाही, तुम्ही म्हणा काय म्हणत असेल ते. पण लोकांचा विश्वास तर बसला पाहिजे तुमच्यावर. निवडणुकीसाठी मुद्दाम केलं,
म्हणजे की आपल्याला लाज वाटते की बोलताना आपण काय बोलतो, कुणाबद्दल बोलतो, काहीच नाही म्हणा ज्यांना म्हणायचं. जे देशाच्या अस्मितेचा प्रश्न आहे, देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे, आणि आम्ही काही टिंगलटवाड्या करतोय. लोक ऐकतात करमणूक म्हणून उद्योग विनोद म्हणून तुमचा ऐकतात म्हणून तुम्ही काही सांगायचं कुठे ते बोलतायत. पण तो मित्र या ठिकाणी आम्ही तो बदला घेतला. अख्ख्या जगाच्या नजरा विस्मरल्या. जगावर दोनच राष्ट्र अशी होती, दोनच राष्ट्र की ज्यांना लोक घाबरायचे, एक इस्रायल आणि एक अमेरिका. या देशाच्या सैन्याकडे कोणी वाकड्यात अजून तरी बघितलं ना, एखादा तरी गेला ना, तर एक घरात घुसून मारायचे, घरात घुसून. अमेरिका आणि इस्रायल, आता तिसरं नाव त्याच्यामध्ये ऍड झालेलं आहे, आणि ते आहे आमचा भारत, आमचा हिंदुस्थान होते. परंतु त्यापेक्षा हा देश आपल्याला महत्वाचा आहे, आणि त्याला जर वाढवायचा असेल, त्याला जर जगजेता करायचं असेल, तर आपल्याला आता मोदींशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून परवा होणाऱ्या निवडणुकीमध्ये एक एक मत आपण काढायचं आहे, मोठं मताधिक्य आपल्या या ठिकाणी घ्यायचं आहे. आणि या जिल्ह्यात नाही तर उत्तर महाराष्ट्रामध्ये आपला विधानसभेचा नंबर एक असला पाहिजे, एक नंबर. अशा दृष्टीने आपण सर्वांनी काम करावं, कामाला लागावं, अशी विनंती मी आपल्याला या प्रसंगी करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.